अमरावती दंगली प्रकरणी आज अनिल बोंडे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 29 जणांची या संपूर्ण प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची अमरावती दंगली प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अमरावती दंगली प्रकरणी अनिल बोंडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बोंडेसह 29 जणांची या संपूर्ण प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली. या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. खासदार अनिल बोंडे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. बोंडे साहेब, आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रच्या या बातमीपत्रामध्ये. सगळ्यात महत्वाचा या संपूर्ण प्रकरणातला जो मुख्य प्रश्न आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला कोणी गोवलं होतं? बोंडे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतोय. या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला कोणी गोवलं होतं, तुम्ही या सगळ्या संदर्भात काय सांगू शकाल? खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारचं धोरणच हे होतं की भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांचं त्यांना अटक करायचं, दडपण आणायचं, त्यांना सळोकी पळो करून सोडायचं. 12 तारखेला 40,000 मुस्लिम जेव्हा अमरावतीमध्ये धांगड धिंगा घालत होते त्यावेळेला 40 पोलीस सुद्धा यांनी ठेवले नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शांततेने आम्ही निषेध व्यक्त करत होतो, म्हणजे एवढी मोठी जनता 25,000 लोक जमा झालेले होते, त्यावेळेला जेव्हा त्या नमुन्यामधनं मुस्लिम लोक आले आणि तलवारी घेऊन आले, दगड घेऊन आले, दगड मारायला लागले, त्यावेळेला सुद्धा त्यांना ते अडवू शकले नाही. म्हणजे एका समाजाचं अपीजमेंट करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडणं, सुडाच्या भावनेनं वागवणं, आणि या गोष्टीमुळं त्यांनी आमचे नावं टाकले, आमच्यावर खटले दाखल केले, शांतता पूर्ण निषेध करणाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने दुकानं झाले, लोकांच्या घरामध्ये घुसले, ज्यांनी तलवार छातीमध्ये खूप असली, ज्यांनी म्हणजे पेट्रोल बॉम्ब फेकले, अशा लोकांना मात्र ते अटक करायला दजावले नाही. उमेश कोल्हेच्या प्रकरणातही तसंच होतं. आणि म्हणून हे महाविकास आघाडी सरकारचं धोरणच हे होतं की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असो, विश्व हिंदू परिषदचा असो, हिंदुत्ववादी कार्यकर्ता असो, स्वतःच्या रक्षणासाठी झगडणारा असो, त्याला अटक करायची, त्याला जेलमध्ये टाकायचं आणि त्याला त्या न्यायालयाच्या कचाट्यामध्ये, कायद्याच्या कचाट्यामध्ये गुंतून ठेवायचं. धन्यवाद खासदार साहेब, आपण खूप महत्वाची माहिती दिली. जाणीवपूर्वक अशा पद्धतीची गोष्ट केल्याचं बोंडे यांनी आरोप केलाय. महाविकास आघाडीवरती तत्कालीन शासनानं जाणीवपूर्वक मला या सगळ्यामध्ये गुंतवलंय असं त्यांचं म्हणणं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री पुण्यात मध्ये पोहोचले. रविवारी त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड इथं एका सभागृहाचं उद्घाटन होणार आहे. विमानतळावर शहा यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात बिबवेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या भेटीला गेले.